नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। संगमनेर मध्ये हमाल मापाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन करपे विजयी होऊन त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात या दोन्ही मतबरांना डावललं आहे। त्यामुळे संगमनेर तालुक्यात आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या सचिन करपे या अपक्ष उमेदवाराची चांगली चर्चा पाहायला मिळत आहे। निवडून आले काय वाटतंय, कोणाचं काय श्रेय आहे? ही तशी हमाल मापाडी मतदारसंघाची निवडणूक होती आणि हमाल मापाडी मतदारसंघाची निवडणूक म्हणजे कष्टकऱ्यांच्या विचाराची निवडणूक, कष्टाला धमाला दाम मिळवून देण्याची निवडणूक होती। त्यांच्यासाठी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून ही संधी त्यावेळेस बाजार समितीत एक कामगार प्रतिनिधी म्हणून असावा आणि त्याच्यात कामगारांचे प्रश्न मांडण्यात यावे, या मांडण्याची संधी देण्याचं काम माझ्या सगळ्या ह्या कामगार माथाडी कामगारांमुळे झालं। माथाडी कामगारांच्या आणि विचारांमुळे, माथाडी कामगारांची जी प्रश्न आहे ती सोडवण्याचा माझ्या वडील निवृत्तपरायण बाळकृष्णजी महाराज करपे यांनी अहोरात्र कष्ट घेतलेले होते। पण मागच्या वेळेस माझा काही काम असतो जो पराभव झाला तो मी तिहरीनं लावता माथाडी कामगारांच्या प्रश्नामध्ये सतत सहभाग घेतला आणि या माथाडी कामगारांनी सुद्धा माझ्यावर आतो इतकं प्रेम केलं की मला उमेदवारी करायची की नाही करायची या मनस्थितीत असताना माथाडी कामगारांनी जी भूमिका दिली का नाहीच भाऊ, लढलं पाहिजे, लढला तरच समजल आणि लढ आमच्यासाठी लढा म्हणून मी माझ्या माथाडी कामगारांच्या विचाराच्या त्यांच्या विचाराने ही निवडणूक लढलो आणि माझ्या वडिलांचं सर्वांचं प्रेम या तालुक्यातली सर्व नेतृत्वांचं प्रेम या मी ज्या विचाराचं लहानपणापासून मी आदरणीय सहकार साहेब थोरात यांच्या विचारांनी बाबांनी काम केलं, त्यानंतर माननीय आमदार बाळासाहेब थोरातांच्या विचारांनी मी काम केलं, आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांच्या विचारांनी काम केलं, या सर्वांच्या विचाराचा मी कायम माझ्यावर पगडा राहिलेला आहे लहानपणापासून आणि आजही माझा तोच पगडा नेहमीच माझ्या वातावरणामध्ये आणि माझ्या घरातलं एकच गोष्ट आहे कारण माझ्या आई वडिलांच्या समोर माझी जी इच्छा त्यांची जी होती ती लहानपणापासूनच्या म्हणजे काही कालावधीत मी ज्या राजकारणाच्या याच्यामध्ये आलो तर राजकारणात आल्यानंतर अनेक ठिकाणी माझी उमेदवारी मागली होती पण मी काही कारणास्तव विचारांमुळं थांबवलं। विचार जे पक्के होते पहिल्यापासून लहानपणापासून त्या विचाराशी तडजोड न ठेवता मी बाबांच्या आणि बाबांनी जे विचार दिले तरी फक्त माझ्या वडिलांनी जे विचार दिले त्या विचाराशी मी समरस राहिलो आणि ही निवडणूक अक्षरशः मतदारांनी हातात घेतली होती, ही लोकशाहीचा विजय आहे आणि माथाडी कामगारांच्या विचाराचा विचार आहे। त्यामुळं मी भविष्यात माझ्या वतीनं या कामगारांना जी प्रश्न असतील ती सोडवण्यासाठी नक्कीच त्यांच्याशी साथ देईन। मी त्यांना एकच शब्द दिला आहे की तुम्ही ही वेळ माझी साध्य करा, पुढच्या कोणत्याही सुखदुःखात मी तुमच्याकडे उपस्थित राहील आणि